कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 2410 रुपयाचा एक विक्रमी भाव जाहीर केला आणि त्यानंतर सुद्धा काही ठिकाणी रस्ता रोको चालू आहे, काही ठिकाणी शेतकऱ्यांमधला अनरेस्ट दाखवला जातो आपल्या माध्यमातून आणि म्हणून प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी आलेलो होतो. लासलगाव ही कांद्याच्या क्षेत्रामध्ये अशी सर्वात मोठी बाजार समिती ही या ठिकाणी आहे आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये बसून मार्केट कमिटी देऊन व्यापारी असतील, शेतकरी असतील, मार्केट कमिटीचे सगळे चेअरमन डायरेक्टर आहेत, त्याच्या सगळ्यांच्या अडचणी मी जाणून घेतलेल्या आहेत आणि 2410 रुपये भाव दिल्यावर सुद्धा आदेश काय आहे तर या ठिकाणी निश्चित नाफेडचे नॅशनल कंझ्युमर सेंटर आहेत ते या ठिकाणी वाढवावे लागणार आहेत, मोठ्या संख्येमध्ये खरेदी सेंटरची संख्या वाढवावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी आता दिलासा द्यावा लागेल. खरं म्हणजे लोकांचा आरोप असा आहे की या नाफेडच्या माध्यमातून खरेदी होते पण व्यापाऱ्यांचं जास्त त्या ठिकाणी भलं होतंय, व्यापारीच जास्त आधी नंबर लावून ठेवत आहेत. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये आणि माहिती आणि ती माझे थोड्या लक्षामध्ये हा विषय आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये या संदर्भात सखोल चौकशी आम्ही त्या संदर्भामध्ये करू. कांदा शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष कसा घेतला जाईल, त्याला भाव कसा मिळेल या संदर्भामध्ये सर्वतोपरी प्रयत्न शासन या ठिकाणी करेल आणि या संदर्भामध्ये हा कांदा खरेदी मार्केटमध्ये झाली पाहिजे, सर्व शेतकऱ्यांसमोर झाली पाहिजे, लिलावात त्यांनी बोललं पाहिजे, अशा काही मागण्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आहेत. निश्चित त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी कालच रात्री नाशिकला जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली, त्यावेळेला मी त्या ठिकाणी बोललो. आजही मी शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की 2-3 दिवसामध्ये या संदर्भामध्ये देवेंद्रजी जपानहून येतील, अजितदादा आहेत, कृषीमंत्री आहेत, आमच्या भारतीताई पवार आहेत, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि मार्केट कमिटीचे सगळे चेअरमन आहेत, शेतकरी प्रतिनिधी आहेत, व्यापारी प्रतिनिधी आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन एक अशी साधारण चर्चा करून त्या ठिकाणून आम्ही निश्चित मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी या शेतकऱ्यांना दिलासा काय देता येईल तर कांदा चाळी वाढल्या पाहिजेत, त्याच्यावरचं अनुदान वाढलं पाहिजे, या संदर्भामध्ये जर मार्ग निघाला तर मला अनेक लोकांनी सांगितलं की या कायमस्वरूपी तोडगा याच्यावर होईल. साठवता आला पाहिजे माल, म्हणजे बाजारामध्ये जेव्हा कधीशी भाव पडलेले असतात, मालाला कुठे आवक नसते, त्यावेळेला त्याची साठवण क्षमता जर शेतकऱ्यांकडे असेल तर मग चलतीच्या काळामध्ये भाव वाढले असताना मग शेतकऱ्यांना तो माल त्या ठिकाणी देता येईल, विकता येईल, यासाठी साठवण क्षमता कांद्याची असली पाहिजे, त्या चाळी असल्या पाहिजेत, त्या संदर्भामध्ये त्यांना अनुदान देणं, त्याच्यावर सबसिडी वाढून देणं, या संदर्भामध्ये आम्ही केंद्र सरकारला या ठिकाणी विनंती करू. राज्य सरकार अतिशय सकारात्मक निर्णय या बाबतीमध्ये करेल. निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होईल का? एकूणच निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होणार नाही, केंद्र सरकार तसा निर्णय करणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे निर्यात शुल्क कमी झाला आणि सगळा कांदा बाहेर गेला तर हे वर्ष येणारं अतिशय अवघड आहे. पाऊस नाही आहे, कांदा लागवड आता झालेली नाही आहे, कांद्याचं खूप मोठं शॉर्टेज पुढच्या या वर्षभरामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि मग राज्यातल्या लोकांना आपण काय द्यायचं, देशातल्या लोकांना कांदा पुरवणार आपलं नाशिक जिल्हा आहे, मग त्यांना आपण काय द्यायचं, मग 100 रुपये कांदा झालेला चालेल का, 125 रुपये कांदा झालेला किलो चालेल का? आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये शेतकरी त्याचं हित साधलं गेलं पाहिजे आणि जो ग्राहक आहे त्याचं हित साधलं गेलं पाहिजे आणि म्हणून या दोघांमध्ये समन्वय राखून या ठिकाणी जो अतिशय चांगला निर्णय आहे तो शेतकरी वाचला पाहिजे, त्यालाही चांगला भाव मिळाला पाहिजे आणि ग्राहकावरही मोठा बोजा येता कामा नये आणि म्हणून यातून हा मार्ग काढलेला आहे. कांदा खरेदी सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे, सरकारची गेलेली इज्जत वाचवण्यासाठी असं विजय वडेट्टीवार म्हणतात. नाही, विजय वडेट्टीवारांना काय असं कांद्यामध्ये मला तुम्ही सांगा, एक आता विजय वडेट्टीवार असतील, पवारसाहेब असतील, 4000 रुपये भाव द्या. आपण मी त्यांना ते सांगितलं की आपलं सरकार होतं, आपण 100 रुपयाच्यावर सरकारला अनुदान दिलं नाही, आम्ही 350 रुपये दिलं, 857 कोटी रुपये एवढं मोठी मदत शेतकऱ्यांना, एवढी मोठी मदत 350 रुपये भावांनी ही कधी दिली हो कोणी? आम्ही आज 857 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्याच्या खात्यामध्ये आता उद्या परवा पैसे जातील, एवढी मोठी मदत आपण कधी केली? आपण 50 आणि 100 रुपयाच्यावर पैसे दिले नाही, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आपण केलं आणि आज आता विरोधात येतं आपण 400 रुपये द्या, 4000 रुपये भाव द्या, 5000 रुपये भाव द्या, ज्याच्या तोंडात येईल तो शब्द तो काढतोय आणि म्हणून मला वाटतं जे प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे तेच बोललं गेलं पाहिजे, अन्यथा नुसतं आपले टीव्हीवर येण्यासाठी, वर्तमानपत्र बातम्या छापून येण्यासाठी तुम्ही मला वाटतं बोलू नका. शेतकऱ्यांचं हिताचं जे आहे त्या संदर्भात त्या तसंच आपण बोलावं. भाऊ, आता काँग्रेसला थांबवलेलं आहे, आता इथे राजकीय प्रश्न तुम्ही मला विचारू नका. आता आहे आमच्याकडे भरपूर आहेत, आता शिवसेना आमच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण आमच्याकडे आहे, आता चला बोला.
भाऊ 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 शरद पवारांच्या संदर्भातला एक विषय आहे. सखोल चौकशी नाही राहू दे, ती सखोल चौकशी राजा सखोल चौकशी करण्यास हे सांगितलं मी तुला. पूर्ण मागच्या जेवढ्या 400 कोटी आहे त्याची चौकशी करणार आहे. पत्रकार विनंती करतो तुम्हाला, शेतकरी मी एक करणार आहे. तुमची सखोल चौकशी आदेश तुम्हाला उद्याच काढून. शरद पवार यांनी काल सांगितलं की अजित पवारांचा विषय संपलेला आहे, आता त्यांना माफी नाही, आता त्यांना परत येण्याची सगळी दरवाजे. मला वाटतं पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, त्यांनी मला वाटतं एकत्र बसून एकदा एक निर्णय केला पाहिजे. सकाळी काही बोलतात, संध्याकाळी काही बोलतात, दुपारच्या भाषणामध्ये काही बोलतात, एकीकडे तेच आमचे नेते आहे, भेटायला आले तर मग ते आमचा कौटुंबिक प्रश्न आहे, दुसरीकडे म्हणतात त्यांचा आमचा प्रश्नच मिटलेला आहे. मला वाटतं लोकांनाही त्यांनी संभ्रमात टाकू नये, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकू नये. आणि बिचारे काँग्रेस शिवसेना तर त्यांच्यामुळे परेशानच झालेली आता सध्या, की यांना काय बोलावं काय म्हणावं म्हणून. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी दोघांमध्ये एकवाक्यता ठेवावी आणि स्वतःमध्ये एकवाक्यता ठेवावी, कारण सकाळी जे बोलतो संध्याकाळी ते उलटं बोलू नका ना. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची अवस्था आता कशी झाली तर मला सांगता येणार नाही, पण तो निश्चित अजितदादांबरोबर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 45 आमदार जवळपास 55 त्यांच्यासोबतच आहेत, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता ही भाजपसोबत आहेत. दादांनी वारंवार सांगितलं आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मोदीजी ज्या पद्धतीने काम करतायत, ज्या पद्धतीने देशाची सगळ्या जगभरामध्ये आपली उंची वाढलेली आहे, त्यामुळे अजितदादा त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी 45 आमदार काही खासदार हे सर्व भाजपसोबत आहेत. थँक्यू. शरद पवार आता काही वेळापूर्वी बोललेत की देशातल्या तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची भाजप आणि भाजपसोबत गेलेल्यांबद्दल नाराजी आहे मोठ्या प्रमाणात. भाजप आणि भाजपसोबत गेलेल्यांसोबत बद्दल तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत नाराजी आहे. नाही तुम्ही नाही, बघा मोदीजींच्या नेतृत्वावर सर्वात देशाने शिक्कामोर्तब केलेला आहे. मी सांगतो यावेळेला 325 जास्त खासदार, मागच्या 302 होते, यावेळेला 325 आकडा हा त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितलं की 100% खासदार भाजपचे निवडून येतील. मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. सगळे सर्व खुश आहेत. तुम्ही निवडणुकीला सामोरा जा लोकसभेला आणि मग निकाल आल्यानंतर मग बोला की कोण कोणावर नाराज आहे म्हणून. आता या गप्पा करण्यामध्ये काही अर्थ नाही. सर्वे तर भारतीय जनता पक्षाला खूप कमी सर्वे. मी तुम्हाला ते सांगतो की 48 आता माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, माझा दिलेला शब्द कधी खडा पडत नाही. मी महापालिकेचे सांगतो की 100 पैकी 70 येतील तर 70 येतात, 71 येतील 69 होत नाही. मी गोटेंना सांगितलं होतं आमच्या अनिल गोटेंना धुळ्याला की 50 जागा मी आणेल तर 50 आल्या, एकही कमी झाली नाही. पण त्यामुळे माझ्या शब्दावर तुम्ही थोडा विश्वास ठेवा. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 48 जागा या भाजप आणि मित्रपक्षाला त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे कोण काय म्हणतोय, कोणता सर्वे काय म्हणतोय, तुम्ही त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवा. थँक्यू. थँक्यू. विकासाचा ध्यास म्हणजे